मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यासपीठावर आपले वक्तव्य मांडले. तुमच्या समोरील अन्याय समजून घेऊन आपणासमोर आलो आहे असे सांगून कोकणचे चित्र राज्य सरकारच्या कारकिर्दीत बदलत असून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक जनतेने 21 तारखेला एक क्षण माझ्यासाठी काढून आणि तुमच्यासाठी महत्वपूर्ण समजून आपले अमूल्य मत भाजपच्या कमळ या निशाणीला द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, आमदार प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल कायसेकर, संघटक मंत्री सतीश धोंड व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बांधवांनो, आजचा हा क्षण प्रत्येक कोकणवासियांसाठी एक ऐतिहासिक क्षण असेल. प्रत्येक कोकणवासियांनी फार आवर्जून ह्या व्यासपीठावरकडे पाहावं. मग इथे उपस्थित जे असले आहे, त्याचबरोबर घरी बसून जे आमची ही सभा कोकणवासी बघत आहेत, त्या प्रत्येकाने व्यवस्थित आणि अतिशय लक्ष देऊन या व्यासपीठाकडे बघावं. कारण का आज ह्या व्यासपीठावरून फक्त माझी प्रचार सभा होत नाहीये, पण आज ह्या व्यासपीठावरून कोकणाच्या विकासाचा एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने ते सांगतो. मला माझे पत्रकार मित्र विचारतात की नितेशजी, तुमच्या समोर आव्हान कोणाचं आहे? मी त्यांना सांगतो की मला काय कुठलाही एका व्यक्तीचं आव्हान माझ्या समोर नाही आहे, पण माझ्या समोर आव्हान आहे माझ्या कोकणातल्या तरुणांची बेरोजगारी मिटवण्याचा, माझ्या समोर आव्हान आहे इकडे पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याचा, माझ्या समोर आव्हान आहे इथे शेतकऱ्यांच्या आणि महिला भगिनींचा सक्षमीकरणाचा. या सगळ्याला आव्हान समजून आज मी ह्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या समोर उभा आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मी मनापासून मी आभार मानेन की त्यांनी आज माझ्यासाठी प्रचार सभा करण्यासाठी ते इथे आले. आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, सन्माननीय राणे साहेबांना मान सन्मान देण्यासाठी इथे आलेले आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आवर्जून सांगेन की हा क्षण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही आणि माझं पुढचं आयुष्य आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करण्यासाठी घालवीन एवढा शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतो. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, गेले 8-10 दिवस मी या माझ्या मतदारसंघाच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी माझे उत्तम संवाद आहे, त्यांच्याबरोबर फिरतोय. नेते मंडळी मला जवळ घेत आहे, माझ्यासाठी फिरताय, दिवस रात्र हे करताय. मी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेन, तुम्ही जे मेहनत आणि परिश्रम माझ्यासाठी जे घेतात, 24 तारखेनंतर हा नितेश राणे तुमच्या घरातला भाऊ, मुलगा आणि मित्र म्हणून वागेल असा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देतो. आज कोकणातल्या माणसाच्या, नागरिकाचा आज स्वप्न बघण्याचे दिवस आज परत एकदा आलेले आहेत. माझ्या तरुणांना मी सांगेन, आता तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज झालो आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला मुंबई पुणेमध्ये न जाता तुमच्या कोकणामध्ये राहून 2 हाताला काम देण्याची जबाबदारी ही आता आमच्या सगळ्यांची असेल असा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतो. आपण मशीनवर पण 1 नंबरवर आहे आणि निकालाच्या वेळी पण हा मतदारसंघ पण 1 नंबरवर असेल एवढा विश्वास तुम्हाला मी माझ्या नेत्या मंडळीने ह्या निमित्ताने देतो. म्हणून काही समोरच्या बद्दल टीका टिप्पणी नाही करायचं असं मी ठरवलंय. मला फार पत्रकार मित्र 10-11 दिवसापासून फार इकडे तिकडे जाऊन इकडून प्रश्न विचारतात, तिकडून काय निघतं काय ते बघताय, की काय बोलतोय का आणि आमची हेडलाईन निघते. पण शेवटी आम्ही पण राणे साहेबांचे छावे आहोत, आम्ही पण तयार होऊन या मैदानामध्ये आलो आहोत, त्याच्याबद्दल चिंता करू नका. आम्हाला माहिती आहे की आमच्या निवडणूक आमच्या विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा हा आमच्या शब्दातून निघालेल्या टीकाच्या टीकात आहे. आमच्याकडून राहून गेलेले असल्यामुळे आम्हाला ते उठतात काय, चहामध्ये किती साखर घालतात, किती काय बसतात, कुठल्या मंदिराला नमस्कार करतात, हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला चिंता नाही. कारण का आम्हाला माहिती आहे
त्या भारतीय जनता पक्षाची आरपीआयची आणि रासपाची ही सीट ही मोठ्या मतदक्क्याने आणायची आहे. मुख्यमंत्री साहेबांना मी विश्वास दिलाय, ज्या दिवशी फॉर्म भरला आणि साहेबांना आभार मानण्यासाठी फोन केला तेव्हा मी साहेबांना शब्द दिलाय, साहेब मी माझ्यामुळे आपल्या बाकीचे महाराष्ट्राचे जे काही भाजपचे उमेदवार आहेत त्यांना कोणालाही अडचणीत आणणार नाही असा शब्द मी मुख्यमंत्री साहेबांना दिला. 24 तारखेला आपला आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्या ह्या केंद्र आणि राज्याची जी सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे मी तुम्हाला विश्वास देतो ह्या सत्तेचा वापर करून तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करीन एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय राणे साहेब आणि माझ्या सगळ्यात नेत्या मंडळींचा मी मनापासून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.